तर तो पहिल्यांदा लिहून घ्यायचा आणि त्याच्या पुढील कंस कोण आहे बघा, चार वर्गमुळात तीन वजा वर्गमुळात दोन, म्हणजे पहिल्यांदा हा लिहिला, त्याला समोर दुसरा कंस काय केला लिहिला, ओके त्याला गुणिले करायचा आहे तो कंस, ओके आता बघा परत इथे बघा दुसऱ्यांदा कोण आहे वजा वर्गमुळात तीन असं दिलेलं आहे आपल्याला, वजा वर्गमुळात तीन आणि पुढचा कंस काय आहे बघा चार वर्गमुळात, परत आहे तो कंस लिहून घ्यायचा वजा वर्गमुळात दोन, म्हणजे काय केलं पहिल्यांदा आपण यानं या कंसाला गुणलं, परत वजा वर्गमुळात तीन लिहिलं त्याला पण ह्या दुसऱ्या कंसानं काय केलं गुणलेलं आहे, ओके गुणाकार केलेला आहे। आता एक एक पदाला गुणया, पहिल्यांदा तीन वर्गमुळात दोन गुणिले चार वर्गमुळात तीन, ओके हे पहिल्यांदा लिहिलं, परत याच तीन वर्गमुळात दोन न पुढे गुणायचं, पण मधलं चिन्ह काय आहे बघा वजा, जे तीन वर्गमुळात दोन गुणिले वर्गमुळात दोन, ओके ह्या दोघांना गुणलं। आता बघा वजा वर्गमुळात तीन, तर हे चिन्ह वजा आहे म्हणून वजा दिव्य, वजा वर्गमुळात तीन त्यानं कुणाला गुणायचं आहे चार वर्गमुळात तीन, ओके अशा प्रकारे गुणून घ्यायचं आणि परत हे वजा आणि मधलं चिन्ह वजा आहे तर वजा वजा काय होणार अधिक आणि वर्गमुळात तीन आणि इकडचा कोण आहे वर्गमुळात दोन यांचा गुणाकार करायचा, तर अशा प्रकारे हा गुणाकार करून घ्यायचा। आता हा गुणाकार करून घेतल्यानंतर बघा एक एक गुणाकार आपण करायला घेऊया, पहिल्यांदा हा गुणाकार आपल्याला करायचा, तर वर्गमुळातल्या बाहेरच्या ज्या संख्या आहेत म्हणजे कोण तीन आणि चार, तर तीन गुणिले चार किती येणार आहेत सांगा बारा, आणि परत वर्गमुळातल्या संख्या कोण आहेत तर दोन गुणिले तीन त्यांचा गुणाकार, म्हणजे दोन वर्गमुळातल्या संख्यांचा गुणाकार वर्गमुळात, म्हणजे दोन गुणिले तीन बेतलेख किती येणार सांगा सहा वजा तीन। आता बाहेर एकच संख्या, बाकीच्या दोन्ही कशा आहेत ह्या गुणाकारामध्ये वर्गमुळातच आहेत, त्यामुळे तीन आहेत असं लिहूया आणि बघा वर्गमुळात दोन गुणिले वर्गमुळात दोन म्हणजे दोन गुणिले दोन किती येणार सांगा चार, ओके परत आता बघा तिसरा गुणाकार याच्यामध्ये, तर इथे फक्त चार आहेत तर चार मी बाजूला लिहितो। आता बघा वर्गमुळात तीन आणि हे वर्गमुळात तीन म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार करायचा, तीन त्रिका किती येणार आहे सांगा नऊ येणार आहे आणि परत अधिक तीन गुणिले दोन, ओके वर्गमुळात तीन दोघांना पण वर्गमुळ आहे म्हणून दोघांचा गुणाकार करायचा तीन दुणी, म्हणजे थोडक्यात वर्गमुळातला गुणाकार वर्गमुळात, बाहेरच्या संख्येचा गुणाकार किंवा सहगुणक ज्या संख्या आहेत त्यांचा गुणाकार बाहेर करायचा। आता बघा याच्यामध्ये बारा वर्गमुळात सहा, ओके वजा आता बघा तीन मधी काही नाही याचा अर्थ हे गुणिले असणार आहे, आता चारचं वर्गमूळ, ओके दोनचा वर्ग चार त्यामुळे चारचं वर्गमूळ दोन, ओके वजा इथे पण चार गुणिले असणार आहे, नऊचं वर्गमूळ किती येणार सांगा तीन येणार, वर्गमुळात नऊ बरोबर तीन अधिक वर्गमुळात सहा, ओके आता बघा हे बारा वर्गमुळात सहा आणि हे वर्गमुळात सहा आपण एकत्र आणूया, बारा वर्गमुळात सहा याचं चिन्ह काय आहे बघा अधिक वर्गमुळात सहा वजा, आता बघा इथे वजा आहे चिन्ह तीन दुणी सहा आणि एक वजा आहे आणि याचं चिन्ह काही नाही म्हणजे धन आहे, तीन दुणी सहा आणि चिन्ह मात्र कुठलं येणार गुणाकारात एक जरी वजा असेल तरी वजा, आता बघा चारी त्रिकम बारा पण इथे वजा आहे एक वजा असल्यामुळे किती होणार वजा बारा होणार आणि सहाला आपण याच्या जवळ आणलं। आता ह्या दोघांच्या बाबतीत बघा, ओके यांची बेरीज करूया पहिल्यांदा, तर वर्गमुळात सहा वर्गमुळात सहा त्या कर्णीच्या आतील संख्या किंवा वर्गमुळाच्या आतील संख्या काय आहेत समान आहेत, मग आता इथे एकला लागून काही नाही म्हणजे संख्या किती असणार आहे एक, ओके बारा अधिक एक किती येणार आहेत सांगा तेरा आणि पुढे वर्गमुळात सहा, ओके त्याला जोडायचं बारा अधिक एक किती करायचं तेरा आणि त्याला जोडायचे किती वर्गमुळात सहा वजा, चिन्ह बघा इथे वजा सहा वजा बारा चिन्ह समान असल्यास काय करावं सांगा चिन्ह समान असल्यास त्यांची बेरीज करावी, बारा आणि सहा किती येणार अठरा आणि दोघांचं पण चिन्ह काय आहे सांगा वजा आहे ऋण आहे त्यामुळे किती येणार वजा अठरा असं त्याचं उत्तर येणार, म्हणजे बघा तेरा वर्गमुळात सहा वजा अठरा हे त्याचं काय आहे सांगा अचूक उत्तर आहे, ओके अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे काढू शकतो। तर काही काही वेळा काय होतं बघा तुम्ही पहिल्यांदा वजा अठरा लिहू शकता याचं चिन्ह काही नाही म्हणजे अधिक त्यामुळे अधिक तेरा वर्गमुळात सहा असं लिहिलं तरीही चालतं, ओके किंवा वरचा आहे तसंच ठेवलं तरी चालेल। तर आता आपण प्रश्न क्रमांक दोन बघूया की ज्याच्यामध्ये चार गुणांसाठी विचारलेला प्रश्न आहे हा,
खालील संख्यांचे छेदांचे परिमेयकरण करा. ओके, ही जी संख्या आहे त्याचं काय करायचं आहे सांगा, आपण परिमेयकरण करायचं आहे. ओके, छेदाचं काय करायचं आहे, परिमेयकरण. मग परिमेयकरण करत असताना बघा, पहिल्यांदा पहिली स्टेप आपण एक्झाम मध्ये आहे तसं लिहून घेतलं. आता बघा, याचा छेद कोण आहे, वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 हा त्याचा छेद आहे. ओके, तर त्याची अनुबद्ध जोडणी घ्यायची. अनुबद्ध जोडणी म्हणजे काय, इथे अधिक असेल तर त्याच्या बरोबर उलट घ्यायचं, म्हणजे काय घ्यायचं, वजा. हवं तर लिहा, वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 यांची अनुबद्ध जोडणी वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 आहे. आणि मग ही स्टेप लिहायला घेतली तरी चालेल. ओके, म्हणजे अधिकच्या बरोबर उलट काय करायचं, गुणिले तिथं लिहायचं. आता इथे वरती कोण होतं बघा, वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3, हे तर आधी लिहूयाच आपण. आता इथं जो छेदात घेतलाय तोच वरती अंशात घ्यायचा, म्हणजे वर्गमुळात 5 वर्गमुळात 3. लक्षात घ्या, बरोबर याच्या उलट अधिकचे काय घ्यायचे, वजा, आणि तोच वरती घ्यायचा. इथं काय तोच आहे. ओके, आता बघा, इथे बघा, वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3, आणि दुसरा कंस पण काय आहे, वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3, म्हणजे दोन कंस सारखे आहेत आणि त्यांचाच काय आहे, गुणाकार आहे. म्हणजे समजा दोन संख्या आहेत, एक कंस पहिल्या कंसात ए आहे आणि दुसऱ्या कंसात ए आहे, त्यांचा गुणाकार. दोन वेळा गुणाकार म्हणजे काय होणार सांगा, त्याचा वर्ग. म्हणजे इथं पण काय होणार, वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 3 यांचा काय होणार सांगा, वर्ग होणार. ओके, आणि खाली बघा, आता खाली हे एकत्र लिहूया पहिल्यांदा, वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3. ओके, अशा प्रकारे हे उदाहरण आहे. आता याच्यामध्ये बघा, वर्गमुळात 5 आणि हे लिहिलं. आता इथं बघा, इथे ए वजा बी कुठलं सूत्र वापरायचं बघा, ए वजा बी कंसाचा वर्ग. त्याचं उत्तर काय येतं, ए वजा बी कंसाचा वर्ग, तर ए वर्ग वजा 2 गुणिले ए गुणिले बी अधिक बीचा वर्ग. तसंच इथं करूया, ए वजा बी कंसाचा वर्ग, ए म्हणजे कोण सांगा, वर्गमुळात 5, आणि बी म्हणजे कोण, वर्गमुळात 3. मग आता ए चा वर्ग बघा, इथे बघा पहिल्यांदा, ए चा वर्ग वर्गमुळात 5 चा वर्ग वजा 2 गुणिले ए कोण आहे सांगा, वर्गमुळात 5, बी कोण आहे सांगा, वर्गमुळात 3, अधिक शेवटचं कोण आहे बघा, वर्गमुळात 3 आहे, आणि त्याचा काय करायचा सांगा, वर्ग. ओके, अशा प्रकारे. आता बघा, हे सूत्र वापरलं आपण. आता आपण इथं खाली जे वापरणार आहे इथं, ओके, ह्या दोघांसाठी, तर इथे काय वापरणार आहे आपण सूत्र, ओके, आपण सेपरेट करूया म्हणजे मिक्स होणार नाही त्याच्या. आता बघा, ए अधिक बी आणि ए वजा बी असं जर आपण केलं तर त्याचं उत्तर काय येतं, तर ए वर्ग वजा काय येतं, बी वर्ग. मग आता इथं ए कोण आहे, हा वर्गमुळात 5, बी कोण आहे, वर्गमुळात 3, ए अधिक बी आणि ए वजा बी आहे. मग काय सूत्र वापरायचं, ए वर्ग वजा बी वर्ग. ए कोण आहे सांगा, वर्गमुळात 5 चा वर्ग वजा वर्गमुळात 3 चा वर्ग. ओके, आता बघा, 5 चा वर्ग पहिल्यांदा करा, 5 चा वर्ग किती येणार सांगा, 25, आणि परत 25 चं वर्गमूळ. बघा इथे दोन्ही पण चिन्ह आहे, दोन्ही पण क्रिया आहेत, वर्ग पण करायचं आणि वर्गमूळ पण. मग पहिल्यांदा काय करूया, वर्ग 5 चा वर्ग 25 आणि 25 चं वर्गमूळ परत 5. म्हणजे थोडक्यात काय होतं, वर्गाला वर्गमूळ काय होतं सांगा, जातं आणि फक्त काय राहतं, 5. आता बघा पुढे, 2 गुणिले, आता बघा, वर्गमुळात 5 वर्गमुळात 3, मग वर्गमुळात जर दोन्ही संख्या असतील तर त्यांचा गुणाकार करा, 5 त्रिक किती येणार सांगा, 15. ओके, आणि परत इथे इथे तोच नियम, 3 चा वर्ग 9, 9 चं वर्गमूळ परत 3. वर्गाला वर्गमूळ गेलं, फक्त काय राहिलं सांगा, 3 राहिलं. सेम इथं पण खाली तोच नियम येणार, तर वर्गमुळाला हे चिन्ह गेलं, फक्त कोण राहिलं, 5, वर्गमुळाला वर्ग चिन्ह गेलं, फक्त कोण राहिलं, 3. ओके, आता बघा याच्यामध्ये, 5 अधिक जर आपण किती केले, 3, बघा 5 अधिक 3 तर ते किती येणार आहेत, 8 वजा 2 वर्गमुळात 15, आणि 5 वजा 3 केले तर 5 वजा 3 किती येणार आहे, 2. एवढं उत्तर ठेवलं तरी पुरेसं आहे, पण ह्याला आणखीन सोपं रूप देता येतं आपल्याला. मग आपण काय करणार, तर दोघांचा छेद कोण आहे सांगा, 2 आहे, तर दोघांना छेद देऊन टाकायचा, म्हणजे 8/2 वजा 2 वर्गमुळात 15/2, म्हणजे दोघांना छेद काय केला आपण, देऊन टाकला. बघा 8/2 आणि 2 वर्गमुळात 15/2, म्हणजे बघा 8/2
8 भागिले 2 किती येणार आहे सांगा, 4, 2 ला 2 गेले, ओके बे के बे, ओके 8 भागिले 2 बेंचोक 8 आले, आणि ते 2 ला 2 गेले काय राहिले, 4 वर्गमुळात 15, हे आपलं काय असणार आहे, अचूक उत्तर असणार आहे. तो 4 मार्काला थोडे चॅलेंजिंगच उत्तरं किंवा प्रश्न आपल्याला विचारलेले असतात, त्याची उत्तरं देताना आपल्याला थोड्या स्टेप्स ह्या जास्त येतच असतात, कारण हे 4 गुणांचे प्रश्न आहे. ओके चला तर आता प्रश्न क्रमांक 3 बघूया. तर आता आपण प्रश्न क्रमांक 3 बघूया. प्रश्न क्रमांक 3 मध्ये बघा, 4/7 वर्गमुळात 47 दिलेला आहे, अधिक 3/8 वर्गमुळात 192 दिलेला आहे, वजा 1/5 वर्गमुळात 75 दिलेला आहे. तर आता बघा, हे उदाहरण सोडवत असताना तुम्ही परीक्षेमध्ये पहिल्यांदा आहे तसं लिहून घेतलं, आणि त्यानंतर पहिली स्टेप बघा 4/7. आता बघा, 147 हे मी कसं किंवा त्याचे अवयव पाडणार आहे किंवा त्याला गुणाकारामध्ये लिहिणार आहे, कशा प्रकारे लिहिणार आहे बघा, 3 गुणिले. आता 3 गुणिले किती केल्यावर 147 येत आहे हे जर शोधून काढायचं असेल, तर 147 ला कितीने भागायचं, 3 ने, म्हणजे बघा 3 चौक 12, 14 मधून 12 गेले, किती उरले, 2, आणि पुढचे 7, 27. ओके सॉरी, 3 चौक 12, 3 चौक 12 आले, 4, आणि परत उरले 2, 27, ते किती येणार सांगा, 3, 9, 27, म्हणजे ते किती होणार, 49. ओके तर 3 गुणिले 49 असं आलं ते 3/8. आता बघा, 192, तर 3 गुणिले, आता 192 ला परत 3 ने भागायचं, म्हणजे 3 गुणिले किती येते ते मिळून जाईल. आता बघा, 192 म्हणजे 3 सन 18, 1 उरले 12, 3 चौक 12, म्हणजे 64 गुणिले 3 केलं की 192 येणार, म्हणजे 192 ची फोड किती केली मी, 3 गुणिले 64. तसेच 147 ची फोड किती केली, 3 गुणिले 49. आता बघा, वजा 1/5, आता 75, 75 कसं लिहिणार आहे बघा, 3 गुणिले 25. ओके तुम्हाला माहिती असलं पाहिजे 25 * 75. आता बघा, याच्यामध्ये काय करणार आहोत आपण, ते 4/7. आता बघा, 3 तरी कुणाचा वर्ग नाही आहे, पण 49 कुणाचा वर्ग आहे, 7 चा, त्यामुळे 49 चं वर्गमूळ किती येणार, 7, आणि आतमध्ये किती राहणार, वर्गमुळात 3. ओके 49 चं वर्गमूळ 7 आणि आतमध्ये किती राहिले, 3, परत अधिक 3/8. आता बघा, 64 चं वर्गमूळ किती येणार, 8. ओके ते 8 बाहेर आले, 64 चं वर्गमूळ 8, आणि इथं किती, वर्गमुळात 3, वजा 1/5. आता बघा, 25 चं वर्गमूळ, तर 25 चं वर्गमूळ किती येणार आहे, 5, मध्ये किती राहणार, वर्गमुळात 3. तर अशा प्रकारे आपण हे सगळं शोधून घेतलं. आता बघा, इथे छेदामध्ये 7 आहेत, इथे अंशामध्ये 7, 7 ला 7 काय होईल, कॅन्सल होईल एकमेकांना, परत इथे 8 आहे, इथे पण 8, तर 8 ला 8 काय होईल, कॅन्सल, ओके एकमेकाला कॅन्सल होतो इथे, परत इथे 5 छेदात 5 आणि अंशात 5, 5 * 5, म्हणजे हे पण कॅन्सल होते, म्हणजे काय काय राहिलं बघा, 4 वर्गमुळात 3 अधिक 3 वर्गमुळात 3 वजा 1 वर्गमुळात 3, अशा प्रकारे राहिला, म्हणजे बघा 4 आणि 3 किती येणार बघा, 4 आणि 3 7, वर्गमुळात 3 वजा 1 वर्गमुळात 3 राहिला, म्हणजे बघा 7 वजा 1 केल्यावर किती येणार आहे, 6 वर्गमुळात 3. ओके 7 वजा 1 किती येणार आहे, 6 वर्गमुळात 3. तर अशा प्रकारे आपल्याला ही उत्तरं, प्रश्न क्रमांक 3 चं उत्तर मिळालेलं आहे. ओके तर आता बघा, पुढील प्रश्न जो आहे प्रश्न क्रमांक 4, तर तो सराव संच 1.4 मधील तुम्ही प्रश्न क्रमांक 4 आणि प्रश्न क्रमांक 5 हे बघायचे आहेत. ओके प्रश्न क्रमांक 4 आणि 5, तर हे जे याचे जे व्हिडिओ आहेत त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ते व्हिडिओ मी वेगळे बनवलेले आहेत, तर तिथे जाऊन तुम्ही नक्की प्रश्न क्रमांक 4 आणि 5 बघा. तसंच सराव संच 2.5 मधील ओके प्रश्न क्रमांक 2 आहे सोडवा, तर त्यावरची सर्व उदाहरणं ही 4 गुणांसाठी विचारली जातात. ओके तर त्याचीही लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन खाली दिलेली आहे. ओके तिथे जाऊन तुम्ही ते 2 प्रश्न बघू शकता. ओके थँक्यू.